भाषा विषयाचा। सर्व विद्यार्थी मित्रांना मिशन आरंभ 2024 निमित्ताने इयत्ता 4थी मध्ये हे लक्षात आलेलं आहे की यामध्ये भाषा विषयासाठी आपला जो पेपर आहे त्यामध्ये 50 गुण असतात, आणि या अनुषंगाने या पेपर 1 मध्ये भाषा विषयाच्या 50 गुणांपैकी 24% भारांश हा या पहिल्या घटकासाठी असतो। हा जो घटक आहे या निमित्ताने विद्यार्थ्यांचं वाचन आकलन कशा पद्धतीनं केलं जातं याची संकल्पना त्यांची स्पष्टीकरण करण्याच्या दृष्टीने आपण या घटकामध्ये बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे या घटकाअंतर्गत आपल्याला 3 बाबी येतात, त्यामध्ये उतारा व त्यावर आधारित प्रश्न, दुसरी बाब येते वृत्तपत्रातील जाहिरात किंवा बातम्या, आणि तिसरा उपघटक येतो कविता आणि कवितेवर आधारित प्रश्न। अशा पद्धतीनं हे 3 उपघटक असतात आणि तिन्ही उपघटकावर प्रत्येकी 3 प्रश्न आपल्याला आलेले असतात। या अनुषंगाने आपण आजच्या आपल्या तासिकेमध्ये उतारा व त्यावर आधारित प्रश्न या उपघटकाची माहिती आपण या निमित्ताने बघणार आहोत। तर या निमित्ताने उतारा आणि त्यावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करत असताना आपण सर्वांनी एक काळजी घ्यायची असते की परीक्षेच्या वातावरणामध्ये आपण एकाग्र चित्ताने त्या उताऱ्याचं वाचन करायचं असतं, आणि त्या निमित्ताने उताऱ्याचं एकाग्र चित्ताने वाचन करत असताना तो आशय आपण समजून घ्यायचा असतो। वाचन आणि आशय समजून घेणं या 2 बाबी आपण एकाच वेळी केल्या तर आपला वेळ वाचतो, आणि त्या निमित्ताने निश्चितपणे आपल्याला मिळालेल्या उपलब्ध वेळेचा पुढच्या विषयाच्या दृष्टीने किंवा अवघड प्रश्नांसाठी वेळ देता येऊ शकतो। या निमित्ताने उतारा वाचत असताना आपण सर्वांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की उताऱ्यातील घटना, प्रसंग, संवाद, वर्णन याबाबतची माहिती त्या निमित्ताने आपण नीट लक्षात घ्यायची असते। मग संवाद किती जणांमध्ये झाला, काही संवादामध्ये काही पात्र आपल्या उताऱ्याच्या वाचनाच्या दृष्टिकोनातून लगेच लक्षात येतात, काही पात्र हे मात्र त्या वाक्यांच्या अर्थांच्या अनुषंगाने अदृश्यरित्या त्यामध्ये असतात, त्याचाही आपण संदर्भ लक्षात घ्यायचा असतो। त्या उताऱ्यावर आपल्याला किमान 3 प्रश्न विचारले जातात। आपण प्रत्येक प्रश्नाचा व त्यासोबत दिलेल्या पर्यायी उत्तरांचा बारकाईने विचार करून त्याचं अचूक उत्तर आपण शोधायचं असतं। या अनुषंगाने उतारा आपण पुन्हा वाचायचा, पहिल्या वेळी आपल्याला जर समजलं नसेल तर तो वाचून घ्यायचा, त्या प्रश्नांची उत्तरं निश्चित करायची, आणि मग पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपण त्या ठिकाणी रंगवायचं असतं। हा झाला त्यातला भाग। एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्या लक्षात येत नसेल तर ते आपण पुन्हा वाचून लक्षात घ्यायचं, मगच उत्तराचं वर्तुळ आपण रंगवायचं असतं, त्या निमित्ताने आपण घाई करायची नाही। कधी कधी मुलांचा गैरसमज काय होतो की आलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न उताऱ्यामध्ये जशी माहिती आलेली आशय आलेला आहे त्याच्या अनुषंगाने किंवा मजकुराच्या क्रमाने चालले आहेत का, असं अजिबात नसतं। कोणताही प्रश्न कुठेही असू शकतो, अगदी शेवटच्या भागावर पहिला प्रश्न असू शकतो, मधल्या भागावर कदाचित सुरुवातीला किंवा शेवटी प्रश्न असू शकतो, किंवा शेवटच्या भागावर तो सुरुवातीच्या दृष्टीनं प्रश्न असेल, म्हणजे तो क्रम वेगळा असू शकतो। असं अजिबात नाही की पहिल्या प्रश्नाचं उत्तर समजा कदाचित पहिल्या ओळीमध्ये सापडल आणि मग शेवटच्या प्रश्नाचं उत्तर शेवटच्या ओळीमध्ये सापडल, असं अजिबात नसतं। त्यामध्ये क्रम हा मागे पुढे असू शकतो, कदाचित तो क्रमाने असू शकतो, ते आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं प्रश्न आहेत त्या क्रमाची अक्रमाशी आपण अजिबात विचार करायचा नाही, आपण प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न त्या पद्धतीनं करायचा आहे। तर या अनुषंगाने उताराच्या दृष्टीनं आपण कशा पद्धतीनं मजकूर वाचावा, कशा पद्धतीनं त्यावरच्या आशयावर प्रश्नांवर आपण लक्ष द्यावं, प्रत्यक्ष उतार्यांच्या सहाय्यानेच आपण या संकल्पना या निमित्ताने या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत। तर या अनुषंगाने आपण जो पहिला उतारा या ठिकाणी बघणार आहोत तो उतारा आपण या ठिकाणी प्रथमतः वाचन करून घ्यायचा आहे। मी या पद्धतीने या ठिकाणी प्रकट वाचन करतो। मायाला 2 बहिणी होत्या, तिच्या आईला या तिघांनाही शिकून स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं।
मायाचे वडील सतत आजारी असत, त्यामुळे आईलाच कष्ट करावे लागत. तिने दुसऱ्यांचे कपडे शिवून अर्थार्जन केले, खूप कष्ट केले, पण मुलींच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. प्राथमिक शाळा महानगरपालिकेची असल्याने शालेय खर्चाचा प्रश्न नव्हता. त्यातून मायाने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले होते. मायाने खूप जिद्दीने अभ्यास करून इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवला. तिचे दैदिप्यमान यश म्हणजे तो विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली. ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली. 2 वर्ष नोकरी करून पैसे जमवले, जर्मनीला जाऊन पुढील शिक्षणही पूर्ण केले. परदेशात गेल्यावर आईने तिला बजावले, शिक्षण पूर्ण झाल्यावर देशासाठीच काम कर. माया आणि मायाची आई यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. हा उतारा या ठिकाणी आहे. या उतार्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आता या निमित्ताने बघूया. तर या अनुषंगाने पहिला जो प्रश्न आहे पा, पैसे मिळविण्यासाठी मायाच्या आईने कोणते काम केले? तर यामध्ये जे प्रश्न उत्तरांचे क्रमांक दिलेले आहेत, धुनी भांडी, दुसरा पर्याय भाजी विक्री, तिसरा पर्याय शिवणकाम आणि चौथा आहे नोकरी. तर आपण उत्तरा वाचत असताना आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की मायाच्या आईने तिघीला शिकून उभं करत असताना कोणतं काम केलंय. तर या पद्धतीने एक वाक्य आलं पाहिजे, तिने दुसऱ्यांचे कपडे शिवून अर्थार्जन केले, म्हणजे शिवणकाम केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. दुसरा जो प्रश्न आहे, माया हुशार मुलगी होती हे पुढील पैकी कोणत्या वाक्यावरून दिसत नाही? प्रश्न आपण काळजीपूर्वक वाचत असतो पा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्नाच्या शेवटी काय, दिसत नाही, दिसत आहे, असे जे प्रश्न असतात ते आपल्याला गोंधळात टाकणार किंवा फसवे प्रश्न असतात. या प्रश्नांचा आपण थोडस वाचन करताना काळजीपूर्वक वाचन करायचं असतं. माया हुशार मुलगी होती हे पुढील पैकी कोणत्या वाक्यांवरून दिसत नाही? पहिला आहे, तिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले. ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली. तिसरा पर्याय, तिने जर्मनीला जाऊन पुढील शिक्षण पूर्ण केले. आणि चौथा पर्याय, तिचे वडील सतत आजारी असत. आता आपल्या लगेच लक्षात येतं की या ठिकाणी शिक्षणाशी संबंधित किंवा हुशारीशी संबंधित कोणते 3 पर्याय आहेत. या पद्धतीने आपल्याला लक्षात येतं, पहिले 3 पर्याय हे शिक्षणाशी संबंधित आणि तिच्या हुशारी संबंधित आहे. म्हणजे पर्याय जो चौथा आहे, तिचे वडील सतत आजारी असत, या वाक्यावरून माया हुशार मुलगी होती हे वाक्यावरून लक्षात येत नाही किंवा वाक्यावरून दिसत नाही. या पद्धतीनं हे प्रश्न आपण बघायचे. कदाचित तुम्हाला फसवण्यासाठी या प्रश्नामध्ये काय होऊ शकतं, माया हुशार मुलगी होती हे पुढील पैकी कोणत्या वाक्यावरून दिसत आहे, असा ह्या प्रश्न येऊ शकतो. आणि यामध्ये जे 4 पर्याय आहेत, मग त्या 4 पर्यायापैकी 3 जे पर्याय असतील ते 3 पर्याय जे ज्या पद्धतीनं इथं पहिले 3 पर्याय शिक्षणाशी सकारात्मक दिले, ते 3 पर्याय मात्र तुम्हाला त्यावेळी ते नकारात्मक असतील. चौथा एक जो पर्याय असेल, म्हणजे तो कदाचित कोणत्याही क्रमांकाला असू शकतो, तो पर्याय त्यावेळी त्या वाक्याशी किंवा त्या उत्तराशी सुसंगत असा असेल, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे आपल्याला कशा पद्धतीनं प्रश्नांच्या दृष्टीनं फसवलं जातं की आपण फसतो ते, त्या म्हणजे घाईमध्ये आपण ते प्रश्न काळजीपूर्वक वाचत नाही, त्यामुळे ते होत असतं. ही एक गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घ्यायची. तिसरा जो प्रश्न आहे, मायाच्या आईचे मातृभूमीवरील प्रेम कशावरून दिसून येते? पर्याय क्रमांक 1 आहे, मुलींना शिकवले. पर्याय क्रमांक 2 आहे, मुलीला शिक्षणासाठी देशाबाहेर जाऊ दिले. तिसरा आहे, मुलीला देशासाठीच काम करण्यास सांगितले. आणि चौथा पर्याय आहे, खूप कष्ट केले. उतार्याचं वाचन करत असताना आपल्या लक्षात येईल की या विद्यार्थिनीनं जरी परदेशात तिनं शिक्षण घेतलं असलं, परदेशामध्ये प्रथम आलेली असली, तरी तिच्या आईनं तिला त्यामध्ये सांगितलेलं पा, तिला बजावले, शिक्षण पूर्ण झाल्यावर देशासाठीच काम कर. हे जे वाक्य त्या ठिकाणी किंवा संवाद आलेला आहे, त्या संवादाच्या अनुषंगाने आपल्या लक्षात येते की मायाच्या आईचे मातृभूमीवरील प्रेम लक्षात येते. म्हणजे तिनं देशासाठीच काम करायला सांगितले. हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं आपण या उतार्यांच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. यामध्ये आत्ता मागे सांगितल्याप्रमाणे
प्रश्न कशा पद्धतीने आहे, सकारात्मक रीतीने विचारलेला आहे, नकारात्मक रीतीने विचारलेला आहे, त्याचे पर्याय कशा पद्धतीने त्याच्याशी सुसंगत आहे की विसंगत आहे हे आपण त्या पद्धतीनं काळजीपूर्वक बघायचंय, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि शक्यतो उतारा वाचन करत असताना आपण तो उतारा रीडिंग बिटवीन द लाईन्स असं म्हटलं जातं पहा, त्या उतार्याच्या अनुषंगाने त्या ओळींमध्ये कधी कधी दोन ओळींमध्ये दोन शब्दांमध्ये एक विशिष्ट अर्थ दडलेला असतो, तो अर्थ देखील आपल्याला या पद्धतीनं समजला पाहिजे किंवा समजावून घेतला पाहिजे. आपण कधी कधी तो एखादा शब्द पर्यायातला उत्तरातला त्यामध्ये नसतोही आणि तो आपल्याला त्या विचाराने अनुषंगाने आपल्याला तो लक्षात घ्यावा लागतो. अशा पद्धतीने आपण आता उतारा एकच्या अनुषंगाने प्रश्नांचा भाग या ठिकाणी पाहिलेला आहे. आता आपण या निमित्ताने दुसरा उतारा आपण या ठिकाणी बघतो आहोत. मी वाचत असताना आपण देखील मूक वाचन या उताऱ्याचं या निमित्ताने करायचं आहे आपल्या सर्वांसमोर. त्या निमित्ताने हा उतारा या ठिकाणी घेतलेला आहे. घराच्या दारासमोर रांगोळी काढण्याची प्रथा आहे, या आनंदाने या घरात पाऊल ठेवा असे ही रांगोळी सांगते. रांगोळी जात पात मित्र शत्रू असा भेदभाव न करता स्वागत करते. भारतीय संस्कृतीत घरासमोरील रांगोळीला आणखी काही अर्थ आहेत. एक म्हणजे या घरात सुख शांती आहे, घरातील व्यक्ती एकमेकांवर खूप प्रेम करतात. दुसरा, रांगोळी ही एक लक्ष्मण रेषाच आहे, वाईट गोष्टी रांगोळीला ओलांडून येत नाहीत. रांगोळीत अर्थ म्हणजे कमळाला महत्वाचे स्थान आहे, लक्ष्मी कमळावरच वसलेली आहे. या पद्धतीनं हा उतारा आहे. आपल्या लक्षात येते की या उतारामध्ये रांगोळीचं महत्व या ठिकाणी विशद केलेलं आहे. या अनुषंगाने इथे या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा. आता आपण ते उतारे एक अनुक्रमाने घेतलेले असल्यामुळं या ठिकाणी जे प्रश्नांचे क्रमांक आलेले आहे पहा, ते क्रमांक पहिल्या प्रश्नानंतर पुढे आलेले आहेत. परंतु आपल्याला परीक्षेमध्ये जे प्रश्न येणार आहेत ते प्रश्न हे उताऱ्याच्या अनुषंगाने 1, 2, 3 या क्रमानेच येणार आहे. त्यामुळं ते लक्षात घ्या की थोडीशी तांत्रिक बाब आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांकाला 4 आलेला आहे, पुढे 5 आणि 6 असा आलेला आहे. तर या पद्धतीनं ते टायपिंग ची चूक आहे. तर या पद्धतीने तो जो प्रश्न आहे या उताऱ्यावरचा, रांगोळी काय सुचविते, त्याच्या पर्याय आहेत. हे घर नेहमी सजलेले असते. रांगोळीत पर्याय दुसरा आहे, रांगोळीत कमळ काढावे. पर्याय तिसरा आहे, या घरातील लोक कलाकार आहेत. आणि पर्याय क्रमांक 4 आहे, या घरात सुख शांती आहे. या अनुषंगाने आपण पाहिलं आणि वाचन केलं की आपल्या एक लक्षात येईल की कोणत्या पद्धतीनं आपण या पद्धतीनं हे बघू शकतो. एक म्हणजे या घरात सुख शांती आहे, या पद्धतीनं हा पर्याय या ठिकाणी आलेला आहे पा. म्हणजे सुचवण्याच्या दृष्टीनं त्यात काय काढलं, काय सांगितलंय, काय काढलं असं म्हटलेलं नाही, काय सुचविते त्या अर्थाने सुचवलेलं काय आहे, तर या घरात सुख शांती आहे, पर्याय क्रमांक 4. पुढचा जो प्रश्न आहे पा, रांगोळीत कोणाला महत्वाचे स्थान आहे. आता उतारा बघा. या उतारामध्ये तुमच्या लक्षात येईल की वाक्य सरळ सरळ म्हटलेलं आहे, कमळाला महत्वाचे स्थान आहे. लगेच आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी जे सुचवलेलं आहे पर्याय क्रमांक 3, कमळ. पुढचा जो प्रश्न आहे पा, धनदेवतेचे आसन कोणते. पहिलं एक सांगितलंय रांगोळी, दुसरं सांगितलंय घरासमोरचे अंगण, तिसरं सांगितलंय लक्ष्मण रेषा आणि चौथं सांगितलंय पद्म. तर आपल्या लक्षात येईल उतारा वाचल्यानंतर पहा, धनदेवतेचे आसन कोणते आहे, या पद्धतीनं कसं लक्षात येईल. धनदेवता म्हणजे काय हे आपल्याला एकदा कळलं पाहिजे. धन म्हणजे काय या शब्दाचा अर्थ आपल्या लक्षात आला पाहिजे. धन म्हणजे लक्ष्मी, या अर्थाने आपल्याला कळलं पाहिजे. पैसा, लक्ष्मी, आपण पैशाला देखील किंवा जे ऐश्वर आपल्याकडे असतं त्याला आपण धनाच्या रूपाने आलेलं असतं आणि पैसा याला आपण लक्ष्मी धन ही नावं दिलेली असतात.
आणि त्याचं जे आसन आहे पा धनदेवतेचे आसन कोणतं आहे, पहिलं म्हटले रांगोळी, दोन म्हटले घरासमोरचे अंगण, तीन म्हटले लक्ष्मण रेषा आणि चार म्हटले पद्म. तर उतारामध्ये वाचताना तुमच्या लक्षात येईल की लक्ष्मी कमळावरच वसलेली आहे. तर या पद्धतीनं विचार करता आपल्या लक्षात येईल की हा पर्याय पाय बनणार आहे कोणता, हा कमळ पाहिजे ना, कमळाचं नाव पद्म नाही का? हा दोन मिनिट दोन मिनिट. या दृष्टीनं पहा तुमच्या आता एक लक्षात येईल की इथं तुम्हाला पर्यायामध्ये कमळ हा शब्द दिसत नाही, परंतु कमळाशी असणारे समानार्थी जे शब्द आहेत ते समानार्थी शब्द मग आपल्याला या निमित्ताने माहिती असले पाहिजे. आणि मग इथं काय म्हटलेलं आहे पहा, या अनुषंगाने चौथा जो पर्याय दिलेला आहे तो पद्म, पद्म म्हणजे कमळ. म्हणजे अशा पद्धतीनं आपण उतारावरील प्रश्न सोडवत असताना आपल्याला केवळ त्या उतारामध्ये तो शब्द असेलच असं नाही, तर त्या उतारामध्ये त्या शब्दाला अनुसरून असणारा समानार्थी शब्द, कधी कधी त्या शब्दाला अनुसरून एखादा विरुद्धार्थी पण आपल्याला पर्याय विचारला जाऊ शकतो, कधी कधी त्या अनुषंगाने आपल्याला अनेक शब्दांबद्दल एक शब्द ज्या अर्थाने आपण म्हणतो ते पण कधी कधी विचारलेलं असतं. असे भाषिक दृष्टीनं जे काही अनेक बाबी आहेत त्या बाबी आपल्याला या निमित्ताने पाहिजे असतात, आणि यासाठी आपल्याला अवांतर वाचन महत्वाचं असतं. आणि या अवांतर वाचनाच्या माध्यमातून आपण लक्षात घ्यायचंय की हे आपले समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द या पद्धतीनं आपल्याला ते लक्षात असले पाहिजे, आणि त्या पद्धतीनं आपण तो अभ्यास ते वाचन आपण केलं पाहिजे. मग या अनुषंगाने आपल्याला विविध ठिकाणी जे काही उतारे असतात त्या उतार्यांचं आपण वाचन केलं पाहिजे, त्या अनुषंगाने आपल्याच मनाने आपण काही प्रश्न एखाद्या वाक्याच्या भोवती घेतले पाहिजे. मग त्यामध्ये आपल्याला आपल्याला जसं सुचेल त्या पद्धतीच्या प्रश्नांचा आपण विचार करायचा असतो की जेणेकरून आपल्याला त्या अँगलनं तो विचार करता येतो, ते दृष्टिकोन आपला विकसित व्हावा, आपलं आकलन वाढावं, आपल्याला आशय समजावा, या उद्देशाने या प्रश्नांचा जो काही हेतू आहे हेतू आपल्याला या पद्धतीनं स्पष्ट करता येईल. म्हणजे या पद्धतीनं तुमच्या इथं लक्षात आलं असेल की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किंवा प्रश्न उत्तराचा शब्द हा उतार्यात असेलच असं नाही, तर त्या अनुषंगाने आता सांगितलेल्या पद्धतीनं त्याचा अर्थ काय, मग तो कदाचित समानार्थी प्रश्न असेल, विरुद्धार्थाने विचारलेला असेल, या अलंकारिक पद्धतीने विचारलेला असेल, तर ते आपल्याला या पद्धतीनं विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला सर्वांगीण किंवा सर्व बाजूनं हा विचार करणं आवश्यक आहे, हे तुमच्या या प्रश्नावरून लक्षात येईल पा. आता आपण पुढचा एक उत्तर आणखी अनुषंगाने बघतो आहोत. मी वाचन करत असताना विद्यार्थी मित्रांनी या उतार्याचं वाचन करायचं आहे. पुढचा उतारा आहे पहा, घरात 18 विश्वे दारिद्र्य, लहानपणीच्या आठवणी म्हणजे कधी मिलोच्या भाकरीशिवाय काही खायला मिळालं नाही, दिवस असेच हलत चाललेले होते, शेती आणि शेतीचा विकास याबाबत नवनवीन कल्पना सुचत होत्या, पण वडिलांना शेतीत नवीन प्रयोग करण्याच्या माझ्या कल्पना पटेनात. शेतकऱ्याने शेतीतील कामाचे योग्य नियोजन, बाजारपेठांचा अभ्यास, कष्ट करायची पूर्ण तयारी, शेतीवर संपूर्ण श्रद्धा व निर्णय क्षमता या पंचसूत्रीनुसार माझा विकास झाला. पैसे मिळवण्यापेक्षा निर्मितीमधील आनंद जास्त आहे, म्हणून आता थांबायचे नाही.
अशा प्रकारचा हा उतारा आहे. या उतारामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की जी काही माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे शेतीबद्दल महत्व सांगणारा हा उतारा आहे. शेतीच्या माध्यमातून आपण पाहतो वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात, परंतु त्या पद्धतीनं शेतीमध्येही आपण कशा पद्धतीनं चांगल्या प्रकारचं काम करू शकतो असा सकारात्मक संदेश देणारा हा उतारा आपल्याला या ठिकाणी आहे. आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे अनेक जे विद्यार्थी आहेत ते विशेषतः शेतकरी कुटुंबातील असतात आणि त्या दृष्टीनं शेतकरी बांधवाचं महत्व सांगणारं, त्यांच्या कष्टांचं महत्व सांगणारं, काळ्या मातीतून मोती पिकवणारा आपला शेतकरी बांधव आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचं महत्व सांगणारा हा एक उतारा आहे. उतार्याच्या अनुषंगाने मी आपल्याला आणखी अशी माहिती देतो की बऱ्याच वेळा आपल्याला या पद्धतीनं विचार करण्याची गरज असते आणि म्हणून या अनुषंगाने आपण तो विचार करावा या दृष्टीनं या ठिकाणी ही माहिती आहे. तर हा उतारा आपण आता सर्वांनी वाचलेला आहेच, तर त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आता त्या प्रश्नांची उत्तर या उत्तरावर आधारित प्रश्नांची उत्तर बघूया. या उत्तरावर आधारित प्रश्न आहे, पहा वरील उतार्यामधून लेखकाने कोणता संदेश दिला आहे. पर्याय क्रमांक आहेत पहा, एक नवनिर्मितीचा आनंद घ्यावा, सतत पैसे मिळवावे, कोणताही विचार न करता पुढे जावे आणि चौथा पर्याय आहे शेतीत अपार मेहनत करावी. या पद्धतीनं वाचन करत असताना तुमच्या लक्षात येईल यामध्ये या उतार्यातून लेखकाला कोणता संदेश द्यावा. आता कधी कधी आपण उतारा वाचत असताना किंवा पर्यायांचा विचार करत असताना काही पर्याय आपल्याला साधर्म्य दाखवतात, पहा दोन उत्तर असतील किंवा हे उत्तर असावं, आपल्या विचारांना किंवा आपल्याला आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण करण्याच्या दृष्टीनं मुद्दा म्हणून काही पर्याय दिलेले असतात. इथं पण त्याच पद्धतीनं तुमच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करणारे पर्याय म्हणजे गोंधळ निर्माण व्हावं दृष्टीनं दोन पर्याय दिलेले आहेत. पहा की यामध्ये आपल्याला असं वाटतं की शेतीमध्ये अपार मेहनत करावी हा संदेश जर आपण विचारात घेतला तर तो एक, आणि दुसरा आपल्याला या पद्धतीने विचार केला तर नवनिर्मितीचा आनंद घ्यावा, असे दोन पर्याय या ठिकाणी सुचवलेले आहेत. तर हे कशावरून आपल्या लक्षात येते, तर वडिलांना शेतीत नवीन प्रयोग करण्याच्या ज्या काही कल्पना आहेत माझ्या कल्पना पटेनाच, हे जे वाक्य या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा, या वाक्याच्या अनुषंगाने लक्षात येतं की यामध्ये नवनिर्मितीनं शेतीमध्ये काम करावं. कारण नुसतीच अपार मेहनत केली म्हणून शेती आपली योग्य होते किंवा कोणता व्यवसाय योग्य होतो असं अजिबात नाही, तर त्या दृष्टीनं आपल्याला त्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळे पर्याय, वेगवेगळं असणार तांत्रिक सहकार्य या दृष्टीनं आपण त्याचा वापर केला पाहिजे. मग ती शेती असो, वेगळा उद्योग असो, तर इथे हे सांगितलंय पहा, मग या व्यवसायाच्या माध्यमातून किंवा या शेतीच्या माध्यमातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. या दोन पर्यायांचा आपला गोंधळ निर्माण होईल असं आपल्याला वाटत होतं, ते दोन पर्याय कोणते, तर नवनिर्मितीचा आनंद घ्यावा आणि दुसरा पर्याय शेतीत अपार मेहनत करावी या पद्धतीनं, तर नवनिर्मितीचा आनंद घ्यावा हा पर्याय या ठिकाणी आपल्याला महत्वाचा आहे. कारण खाली पण सांगितलेलं पहा, पैसे मिळवण्यापेक्षा, कारण काही एखाद्याला वाटल की सतत पैसा मिळवावा, तर शेवटच्या वाक्यामध्ये काय सांगितले पहा, पैसे मिळवण्यापेक्षा निर्मितीमधील आनंद जास्त आहे म्हणून आता थांबायचे नाही. या वाक्याच्या अनुषंगाने आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी केवळ पैसे मिळवावे हा या उतार्याच्या माध्यमातून संदेश सांगण्याचा उद्देश लेखकाचा नाही, तर नवनिर्मिती महत्वाची आहे आणि ज्याच्याकडे नवनिर्मिती असते पहा विद्यार्थी मित्रांनो, तो त्या व्यवसायामध्ये त्याच्या करत असलेल्या कामामध्ये तो आनंद मिळवू शकतो हे मात्र निश्चित. मग तो कोणताही व्यवसाय असो, कोणतंही काम असो, तुम्ही आज तुमच्या दृष्टिकोनातून सराव परीक्षेच्या माध्यमातून किंवा शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचा अभ्यासाचा आनंद तुम्ही मिळवता, त्यातून तुम्हाला मिळणारं बौद्धिक ज्ञान आहे त्या ज्ञानाचा तुम्ही आनंद मिळवता, तो आनंद आपल्यासाठी महत्वाचा असतो. हा संदेश या शेतीच्या माध्यमातून इथं दिलेला आहे, नवनिर्मितीचा आनंद घ्यावा हा पर्याय क्रमांक या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे पहा,
कृषीवल या शब्दासाठी उतारण्यात आलेला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? कृषीवल या शब्दासाठी उतारण्यात आलेला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? पर्याय क्रमांक एक सांगितल्या बा शेतकरी, दुसरा सांगितला दारिद्र्य, तिसरा मिलो आणि पर्याय क्रमांक चार आहे आनंद। तर या दृष्टीच्या या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण थोडासा विचार या ठिकाणी करायचा आहे की आपल्याला या ठिकाणी समानार्थी शब्द कोणता येऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनी थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल, थोडासा या प्रश्नाच्या अनुषंगाने विचार केला तर कृषी म्हटलं लगेच आपल्या लक्षात येतं की शेतकरी। पर्याय क्रमांक एक या ठिकाणी दिलेला आहे। इथं काय गोंधळात टाकणारे असे काय फारसे पर्याय तुम्हाला नाही, तुम्हाला चार जे पर्याय दिले ते चार पर्याय चार वेगळ्या प्रकारचे आहेत, त्यामुळे गोंधळ निर्माण व्हायचा इथं काही प्रश्न येत नाही। दिलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न एकदम सहज आपल्याला उत्तर लक्षात येऊ शकतं। तुम्ही इथं लक्षात घेतलं की दुसरा पर्याय दारिद्र्य आहे, त्यामुळे त्याचा कृषी या शब्दाशी काही संबंध येत नाही। पा मिलो हा शब्द सांगितलाय तो आपल्या अन्नधान्याचा तो एक प्रकार, गव्हाच्या या बाबतीत आपण जे खाल्लेलं अन्न असतं ते आयात केलेला जो गहू आहे तो या पद्धतीनं तिथं मिलो शब्द दिलेला आहे। तो नवीन शब्द आहे पहा विद्यार्थी मित्रांसाठी। कदाचित समजा या प्रश्न शब्दाचा अर्थ आता इथं आपल्याला स्पष्ट केला गेला नाही, तर जेव्हा आपण उतारा वाचतो तेव्हा जर आपल्याला त्याचा अर्थ माहित नसेल तर तो आपण आपल्या संबंधित सहशिक्षक शिक्षकांना किंवा आपल्या पालकांना विचारला पाहिजे, नसेल तर त्याचा अर्थ आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आनंद शब्द तर तुम्हाला माहितीच आहे, त्या ठिकाणी तुमच्याकडं तो कृषी वल या शब्दाशी संबंधित येऊ शकत नाही। म्हणजे या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो। अर्थात आता तुम्ही परीक्षेमध्ये प्रश्न सोडवत असताना तुम्हाला काय असा इतका वेळ नसतो, परंतु हे आता स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपला काय गोंधळ निर्माण होऊ शकतो, आपल्या काय चुका होऊ शकतात, आपल्याला कशा पद्धतीने विचार करावा लागतो हे तुम्हाला अगदी फास्ट करायचं असतं। म्हणजे ही जी काही शिष्यवृत्ती परीक्षा असते किंवा नवोदय परीक्षा असते किंवा भविष्यामध्ये आता तुम्ही ह्या परीक्षेच्या धर्तीवर जेव्हा स्पर्धा परीक्षा देणार आहात तेव्हा या परीक्षेमध्ये स्पीड अँड अॅक्युरसी हा एक भाग असतो। म्हणजे तुम्हाला वेगही पाहिजे असतो आणि तुम्हाला अचूकता पण पाहिजे असते, आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्या पद्धतीनं विचार करत अगदी वेगाने पण अचूकतेनं आपल्याला या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात। तो विचार आपण वाचन करताना करायचा असतो, ही एक बाब या निमित्ताने आपण सर्वांनी लक्षात घ्यायची आहे। पुढचा एक प्रश्न, उतरात आलेल्या पंचसूत्रीमध्ये नसलेले खालीलपैकी सूत्र कोणते? आता मी मागे सांगितल्या प्रकारचा प्रश्न आहे पहा, हा प्रश्न काळजीपूर्वक वाचला पाहिजे। उतारण्यात आलेल्या पंचसूत्रीमध्ये नसलेले खालीलपैकी सूत्र कोणते? आणि कधीही शक्यतो सर्व पर्याय वाचून घ्यायचे, म्हणजे आपण घाई करत नाही तर आपल्याला वाटतं कामाचे योग्य नियोजन पंचसूत्रीमध्ये आलंय किंवा काय आलेलं की आपण पाहतो आणि उत्तराला गोल करण्याचा प्रयत्न करतो। पर्याय वाचले की तुमच्या लक्षात येईल काहीतरी वेगळं काय, आणि म्हणून या पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या कामाचे योग्य नियोजन हा पाहिला पर्याय। दुसरा पर्याय आहे बाजारपेठांचा अभ्यास करू नये, तिसरा पर्याय आहे निर्णय क्षमता, चौथा पर्याय शेतीवर संपूर्ण श्रद्धा। तर तुम्ही पंचसूत्रीचं वाक्य उतारामध्ये वाचलं तर तुमच्या लक्षात येईल त्या उतारामध्ये किंवा त्या पंचसूत्रीमध्ये नसलेला कोणता भाग आहे। त्या पंचसूत्रीमध्ये काय काय सांगितले, शेतकऱ्याने शेतीतील कामाचं योग्य नियोजन ही एक सूत्र, दुसरा आहे बाजारपेठांचा अभ्यास, तिसरा आहे कष्ट करण्याची पूर्ण तयारी, चौथा आहे शेतीवर संपूर्ण श्रद्धा, पाचवं सूत्र आहे निर्णय क्षमता। असे पाच सूत्र आहे, मग यापैकी कोणतं सूत्र इथं नाही? तुमच्या इथं लक्षात येईल की दोन पर्यायाला असं म्हटलेलं आहे पहा, बाजारपेठांचा अभ्यास करू नये असा आहे का? तर नाही, तर बाजारपेठांचा अभ्यास करावा हे एक या पद्धतीने इथं आहे। आता तुम्ही म्हणताल काही विद्यार्थ्यांना प्रश्न येईल की बाजारपेठांचा अभ्यास असं म्हटलंय तिथं करू नये असं काही म्हटलेलंच नाही उतारामध्ये, मग आपण कसं काय समजायचं की करू नये असं त्या सूत्रीमध्ये नाही? कदाचित ते पण असू शकतं असा विचार एखादा विद्यार्थी या निमित्ताने करू शकतो, परंतु जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये क्रियापद येत नाही किंवा क्रियापदाच्या दृष्टीनं शेवट येत नाही तेव्हा त्या वाक्याचा अर्थ हा सकारात्मक असतो।
हे सांगितलेल्या दृष्टीनं शेतकऱ्याने शेतीतील कामाचं नियोजन ही जे पंचसूत्री सांगत असताना या पंचसूत्रीच्या माध्यमातून त्या सर्व ज्या पंचसूत्री आहेत त्या पंचसूत्री ह्या सकारात्मक दृष्टीने आपल्याला घ्यायचे, नाही तर मग कुठंच तुम्हाला योग्य नियोजन करावे, कष्ट करायची पूर्ण तयारी ठेवावी, शेतीवर संपूर्ण श्रद्धा ठेवावी, निर्णय क्षमता असावी, असं कुठेही त्यामध्ये वाक्प्रचाराचा वापर केलेला नाही, कारण ते वाक्य पूर्ण न करता एकत्रित दिलेलं आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण हा विचार करण्याची गरज आहे. तर अशा पद्धतीनं आपण बघायचं तर यामध्ये तुम्हाला कोणता पर्याय लक्षात आला, पर्याय क्रमांक 2 हा जो आहे तो पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पा या पद्धतीने आपण 3 उतार्यांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. आपल्याकडे पुढचा उतारा आहे पा. आता आता हा उतारा तुम्ही थोडा वेळ याचं वाचन करा आणि मग आपण याच्यामध्ये अनुषंगाने असणारे प्रश्नांचा थोडासा अभ्यास आपण या पद्धतीने करूया. वाचन करा त्याचं 2 मिनिटांसाठी. पत्त्या दरम्यान मी प्रकट वाचन करतो. पंढरपूर हे मराठी जनांचे हृदय आहे. महाराष्ट्र सारस्वताचे विद्यापीठ अजून पंढरपूर हेच आहे. ज्ञानेश्वरांनी या विद्यापीठाला जोडून आळंदीस पहिले महाविद्यालय काढले. यानंतर सासवड, त्र्यंबक, पैठण व देहू येथे महाविद्यालये निघाली. या सर्वांचे संमेलन दर साल आषाढी कार्तिकीस पंढरीस भरत असते. या संमेलनाचा श्री पांडुरंग हा कायमचा अध्यक्ष ठरलेला आहे. अध्यक्ष नेमण्याची येथे पंचायत पडत नाही. सर्वसामान्य अध्यक्ष पांडुरंग असून लक्षावधी वारकरी हे मराठी वाङ्मयाचे विद्यार्थी आहेत. यांची जागोजागी भजन मंडळे आहेत. अशा रीतीने ज्या मराठी भाषेचा उत्सव करण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत ती मराठी भाषा राष्ट्रभर अभ्यासली जात आहे. अशा पद्धतीनं हा उतारा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंगाची महती सांगणार किंवा पंढरपूरच्या महतीचं वर्णन या उतार्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. तर यामध्ये त्या अनुषंगाने पहिलाच प्रश्न आहे पा विद्यार्थी मित्रांनो, की मराठी जनांचे हृदय कोणते. अगदी लगेच लक्षात येतं या प्रश्नाला तुम्हाला फारसा विचार करण्याची गरज नाही. अर्थात यामध्ये काही विद्यार्थी गोंधळ करू शकतात. कशामध्ये, कारण आपण उत्तरा वाचत जात असताना खाली जे शब्द आलेले आहेत त्र्यंबक हा शब्द उत्तरामध्ये आलेला असल्याने आपल्याला असं वाटेल कदाचित ते पण असेल, असाही काही मुलांचा कधी कधी भ्रम होत असतो. तर ते या अनुषंगाने आपल्या लक्षात येतं की प्रश्न काळजीपूर्वक वाचला की मग आपल्याला कळतं की मराठी जनांचे हृदय कोणते. तर एका ओळीमध्ये, पहिल्याच ओळीमध्ये ते वाक्यामध्ये सांगितलेले पंढरपूर हे मराठी जनांचे हृदय आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. दुसरा जो प्रश्न आहे पा, पंढरपूरच्या संमेलनाचे अध्यक्ष टिंबटिंब हे होते. हाही प्रश्न अगदी सरळ सरळ तुमच्या लक्षात येईल. पर्याय क्रमांक 1 श्री पांडुरंग, पर्याय क्रमांक 2 श्री नामदेव, पर्याय क्रमांक 3 श्री ज्ञानदेव आणि पर्याय क्रमांक 3 श्री विठ्ठल. आता इथं हे होऊ शकतं श्री पांडुरंग की श्री विठ्ठल, कारण पांडुरंगालाच विठ्ठल देखील म्हटलं जातं. मग कोणतं आपण घ्यायचं, काय करायचं? तर इथं या अनुषंगाने आपल्याला आपण ज्याला म्हणतो की प्रमाणित उत्तर कोणतं असतं की आपल्या समोर दिलेला जो आशय आहे त्या आशयामध्ये आलेला जो काही भाग आहे ते आपल्या दृष्टीनं प्रमाणित उत्तर असतं.
आणि मग या उत्तराच्या अनुषंगाने तुम्ही विचार केला की तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये वाक्यच वापरले बघा, या संमेलनाचा श्री पांडुरंग हा कायमचा अध्यक्ष ठरलेला आहे. त्यामुळे तिथं लगेच लक्षात येत तुमच्या की पर्याय क्रमांक एक श्री पांडुरंग ही त्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पा, ज्ञानेश्वरांनी पहिले महाविद्यालय कोठे सुरू केले? त्यामध्ये पर्याय क्रमांक एक आहे पैठण, दुसरा आहे सासवड, तिसरा आहे आळंदी आणि चौथा आहे त्र्यंबकेश्वर. याही प्रश्नाचं उत्तर शोधत असताना उतार्यामध्ये अगदी सरळ सरळ त्याचा वाक्य आलेलं आहे पा, महाराष्ट्र सारस्वताचे विद्यापीठ अजून पंढरपूर हेच आहे, ज्ञानेश्वरांनी या विद्यापीठाला जोडून आळंदीस पहिले महाविद्यालय काढले. म्हणजे आळंदी हा पर्याय आहे आणि तो पर्याय क्रमांक आहे तीन. या पद्धतीनं तुमच्या लक्षात येईल की हे आपण वाचन करायचं असतं. आता ह्या उत्तराच्या अनुषंगाने असे अनेक वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. या ठिकाणी आलेले हे जे काही हे आहे पा आशयाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न असतात. मग कधी कधी आपण काय वाचन करत असताना आपण काय करायचं की या उत्तरावर आधारित आणखी किती प्रश्न येऊ शकतात, कोणकोणत्या पद्धतीने हे विचारलं जाऊ शकतं, यामध्ये एखादा शब्द आहे की याचा अर्थ आपल्याला माहिती नाही, किंवा एखादा शब्द आहे की त्याला पर्याय शब्द आणखी काय असेल, त्याचा विरुद्धार्थी शब्द काय असेल, ही जी या ठिकाणची माहिती सांगितलेली आहे या माहितीच्या अनुषंगाने आपल्याला इथं आणखी काय माहिती घेता येऊ शकते, असा विचार आपण या पद्धतीने करायचा. नुसता उतारा वाचला म्हणून आणि प्रश्नांची उत्तरं शोध म्हणून आपलं काम संपता साजिबात नाही, तर आपण या अनुषंगाने थोडस आपल्या विचारांची कक्षा रुंदावण्याच्या दृष्टीनं आपण त्या वाक्यांवर त्या शब्दांवर विचार करायचा असतो. आता ही विचार करण्याला आपल्याला आता आपण जी सुरुवात आहे आपली म्हणून हा आपण विचार करू शकतो, आपल्या विचारांची कक्षा रुंदावू शकतो. परीक्षेमध्ये नसतो तो विचार करायचा, नाही तर एखादा विद्यार्थी मित्र म्हणेल की सरांनी आम्हाला तेव्हा सांगितलंय की आपल्याला त्या अनुषंगाने विचार करायचा आणि मग परीक्षेमध्ये विचार करत बसायचं, अजिबात नाही. परीक्षेच्या वेळी नसतो तो विचार करायचा, परीक्षेच्या वेळी आपल्याला याचा उपयोग व्हावा, आपल्या मनामध्ये प्रश्नांच्या अनुषंगाने जो गोंधळ निर्माण होईल तो गोंधळ टाळण्यासाठी हे विचार करायचे असतात. ह्या सगळ्या दृष्टीनं आपण वाचन करायचं असतं, त्या वाचनाच्या दृष्टीनं त्या वाक्यांमधला किंवा दोन वाक्यांमध्ये काहीतरी संदर्भ अर्थ त्या उतार्यामध्ये काय दडलेला आहे हे आपण या पद्धतीनं बघायचं असतं आणि तो विचार करायचा असतो. आपल्या विद्यार्थी मित्रांमध्ये आपल्या वर्गांमध्ये त्या उतार्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या उतार्यावर आपण चर्चा केली पाहिजे, आपल्या मित्रांच्या सहकार्याने आपण वेगवेगळे प्रश्न तयार केले पाहिजेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे प्रश्न आपल्याला गोंधळात टाकू शकतात असे प्रश्न तयार करायचे, आपल्या मार्गदर्शक शिक्षकांशी त्याच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करायची. आता इथं काही प्रश्न आलेले आहेत पा, समजा पुढे वाक्य आलेले आहे सासवड, त्र्यंबक, पैठण, दिहू येथे महाविद्यालये निघाली, असा एक प्रश्न आहे. कदाचित याच्या संदर्भात तुम्हाला वेगळा प्रश्न इथं पण लगेच येऊ शकतो. नक्की पैठणचं जे महाविद्यालय सुरू झालंय ते कोणी सुरू केलं असा प्रश्न कदा असतो. जसं ज्ञानेश्वरांच्या बाबत सांगितलं आळंदीचं, तसं पैठणचं कोणाचं आहे त्याचा अभ्यास आपल्याला आला पाहिजे. लगे आपल्या डोळ्यासमोर काही संतांची नाव आली पाहिजे, मग ते कोण आहेत त्या अनुषंगाने आपण विचार करायचा. आता हे तुम्हाला हे जे प्रश्न मी सांगतोय काही विद्यार्थ्यांनी लगेच उत्तर येईल, काही येत नसेल तर त्यांनी आपल्या या तासिकेनंतर त्या पद्धतीनं तो विचार करायचा आहे. हे प्रश्न हे जे उतारे आपण त्या पद्धतीनं या आपल्या वेबसाईटवर देणार आहोतच, तो विचार त्या अभ्यास आपण करायचा आहे. सासवडला काय असेल, त्र्यंबकला सुरू झालेलं समजा महाविद्यालय आहे ते कोणी सुरू केलं किंवा त्याचे संस्थापक कोण असेल बरं, देहूला कोण असेल बरं, हा विचार आपण या ठिकाणी करायचा असतो. या दृष्टीनं ही जी माहिती असते ही माहिती आपण वाचत असताना करायची, त्या पद्धतीनं आपण तो विचार करायचा की जेणेकरून आपल्याला हे जे काही दिलेला भाग आहे त्या भागांवर आपल्याला विचार करता येऊ शकतो. या पद्धतीनं हे वाचन आपण केलं, असे विचार केले, चर्चा घडवली, तर आपल्याला निश्चितपणे त्याचा फायदा होतो. तर या पद्धतीनं आपण हे जे काही उतारे पाहिलेले आहेत ह्या उताऱ्याच्या संदर्भामध्ये आपण हा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्या पद्धतीनं आपण वाचन करणं, मग अशी मी सांगितलं तसं
त्या शब्दांना असणारा समानार्थी शब्द, त्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, कधी कधी त्याच्यामध्ये असणारी म्हण, म्हणी पण दडलेल्या असतात, त्या म्हणींचा पण आपण विचार केला पाहिजे. त्या म्हणीचा अर्थ त्या उत्तराच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो, किंवा या अर्थाची कोणती म्हण त्यामध्ये आलेला आहे असंही आपल्याला विचारलं जाऊ शकतं. या अर्थाचा वाक्प्रचार कोणता आहे, त्याचा अर्थ आलेला आहे, ते आपल्याला त्या पद्धतीने विचारलं जाऊ शकतं. हे असे अनेक संदर्भानं आपण हा विचार या ठिकाणी करायचा असतो. मग अशी जे मी तुम्हाला एका उत्तराच्या मध्ये सांगितलं पहा, ते उत्तराच्या प्रश्नांची उत्तर आपण बघितल्या, ते सांगा. घरात 18 विश्वे दारिद्र्य असं एक आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे. आता घरात 18 विश्वे दारिद्र्य हे इथं दिलेलं आहे, मग याचा अर्थ काय, किंवा याचा अर्थ देतील आणि या अर्थाचं आलेले शब्द म्हण ही दिलेली आहे कोणती, तर आपल्याला त्या पद्धतीनं तो अर्थ लक्षात आला पाहिजे. म्हणजे आपण वाचन करत असताना, अभ्यास करत असताना केवळ एक आणि एक असंच नाही, तर वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपलं वाचन वाढलं पाहिजे. या दृष्टीनं या वाचनांचा वाचन करत आपण त्या उत्तरावरची प्रश्न सोडवायचे असतात. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे दिलेलं आहे. आपण या अनुषंगाने हे जे काही उत्तरे आपण बघितले, पुढच्याही उत्तरांचा आपण आणखी एक उत्तर आपला या दृष्टिकोनातून थोडासा वेगात आपल्याला घेता येईल, आपल्याकडे वेळ आहे. पुढचा उत्तर आपण या ठिकाणी पाहूया. आता इथं मी तुम्हाला उत्तरा वाचन करायला देतो एकदा. तुम्ही आता विद्यार्थी मित्रांनी उत्तरा वाचन करायचा, नंतर तुम्हाला या ठिकाणी हा उत्तरा वाचन केल्यानंतर प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपण चॅट बॉक्स या ठिकाणी ओपन करणार आहोत. त्या अनुषंगाने आपण त्या पर्याय क्रमांक आपल्या चॅट बॉक्सला आपण त्या ठिकाणी द्यायचे. आपण या पद्धतीने उत्तरा वाचन करा. हा, तर तुम्ही उतारा वाचला, त्या अनुषंगाने जे पहिला म्हणजे उतारावरचा आधारित प्रश्न आहे पहा. आता तुम्ही चॅट बॉक्स मध्ये देताना 13 त्याचा पर्याय क्रमांक द्या, 14 त्याचा पर्याय क्रमांक द्या, 15 त्याचा पर्याय क्रमांक द्या. उत्तर आहे तुम्हाला दिशेला असं करतो, सुरुवातीला 2 प्रश्न आणि उत्तरा दिशेला असं सेटिंग ठेवतो, किंवा त्याचा आपण थोडस हे करूया. दैव सर,
हाँ एक मिनट सर। हाँ ओके, चैट हाँ बॉक्स ओपन केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, 15वा प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे, त्याचंही उत्तर तुम्ही करा, टाइप करा। 15वा प्रश्न तुम्हाला थोडासा विचार करायला लावणार आहे, म्हणजे थोडस काळजीपूर्वक वाचन करावं लागेल। असेल तर तुम्हाला उतारा हे करत वाचण्यासाठी दाखवतो। प्रश्न प्रश्न आणि उत्तर दिसेल, उताराही दिसेल अशी सेटिंग करतो। दिसणार नाही काही म्हणून उत्तर पोरांनी 15वा प्रश्न आहे, 15व्या प्रश्नांचे उत्तर टाइप करा। थोडस तुम्ही बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी 13 आणि 14व्या प्रश्नाचं उत्तर बरोबरच दिलेलं आहे, 15वा प्रश्न आपल्याला थोडासा विचार करायला लावणार आहे। तर तुमच्या तिथं लक्षात येईल पा, एका वाक्यामध्ये प्राण्यांचा उल्लेख आलाय, बिबळे, वाघ, ससे, सांबरे, भेकरे, ऊद, मांजरे। काही मुलं एवढंच वाचतात आणि लगेच विचार करतात एवढं, पुन्हा पुढच्या ह्याच्यामध्ये सांगितलंय पहा, रानडुकरे, तरस, खवले मांजर। आता ह्या दोन वाक्यांमध्ये सरळ सरळ हे प्राणी आले, वरती दोन प्राण्यांचा आणखी उल्लेख येतो, शेकरू, त्याला जो पर्यायी शब्द सांगितला जायंट स्विरल, आणि त्याच्या अगोदर एक आलेलं आहे पा आणखी, कालतोंडी वानरे। अशा पद्धतीनं आपल्याला एवढ्या प्राण्यांचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे केवळ एखाद्या एका वाक्यामध्येच त्याचं उत्तर असेल असं अजिबात नाही। तर या पद्धतीनं आपण तो विचार करायचा असतो, अशा पद्धतीनं आपल्याला विचार करायला लावणारे हे प्रश्न असतात। या अनुषंगाने या एक तासाच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन होईल, तुमच्या विचारांना चालना मिळेल, वाचनाच्या पद्धतीनं उत्तरांच्या दृष्टीनं आपण कसं वाचन करावं, प्रश्नांची उत्तरं शोधावी कमी वेळेमध्ये
मगाशी सांगितल्याप्रमाणे स्पीड अँड ॲक्युरेसीचा विचार करत या पद्धतीने आपल्याला हा सर्व विचार करत हा प्रश्न सोडवायचे असतात. तसा हा जो भाग आहे हा भाग सोपा असतो, मात्र एखादा प्रश्न आपल्याला विचारात टाकताना गोंधळणारा असतो, त्यामुळे आपण सोपा आहे म्हणून हुरळून प्रश्नांची उत्तरं मात्र लिहायची नाहीत याची काळजी सर्व विद्यार्थ्यांनी या निमित्ताने घ्यायची. या मिशन आरंभ 2024 निमित्ताने तुमच्या सर्वांचं स्वागत मग अशी मी केलं, परंतु तुमच्या सर्वांचं प्रथम या निमित्ताने मी अभिनंदन देखील करतो की आपण हे यश मिळवलं आणि यासाठी ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून तुम्हाला ही सुविधा आपल्या जिल्हा परिषदने दिलेली आहे. यामध्ये सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अशी जेरेकर साहेब, शिक्षणाधिकारी पाटील साहेब, सर्व टीम या दृष्टीनं जिल्हा तंत्र सहाय्य करणाऱ्या उपशिक्षणाधिकारी माननीय कार्ले मॅडम, भापकर सर, आमचे पंडित सर, दैवळ सर, माननीय कराड साहेब सर्व आणि इतर तालुक्यांचे देखील सर्व तांत्रिक सहकार्य करणारे विद्यार्थ्यांना या दृष्टीनं लाभ व्हावा, फायदा व्हावा हा उद्देश निश्चितपणे आहे. तुम्ही विद्यार्थी मित्र सर्वजण या पद्धतीनं हा प्रयत्न या ठिकाणी करता आहात, तर या दृष्टीनं ही सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे. आता 3 दिवस आपण या मिशन आरंभ 2024 चे हे जे 3 तासिका माझ्याकडे आलेले आहेत पहा मित्रांनो, आज आपण उत्तरावाचन त्यावरची प्रश्न आणि उत्तरे घेतलेली आहेत. उद्याच्या तासिकेमध्ये आपण वृत्तपत्र जाहिरात आणि किंवा बातम्या दोन्हींपैकी एक प्रश्न एका उपघटकावर प्रश्न असतो, तो प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि परवा आपल्याला जे काही द्यायचं आहे कविता आणि त्यावरील प्रश्न याचा विचार आपण परवाच्या तासिकेमध्ये करणार आहोत. दैव सर, आता शंका समाधानाचं काय हे असेल तर आपल्याला या पद्धतीने विद्यार्थी मित्रांना आपण थोडीशी चर्चा करता येईल किंवा काय सूचना असेल तर बघा. नाही, चर्चेला काय होतंय की जास्त पार्टिसिपंट असल्यामुळं चर्चा नाही करता येणार, पण चॅट बॉक्स मध्ये जर काही शंका असतील तर त्या घेता येतील विद्यार्थ्यांकडून आपल्याला. लास्ट टाइम विचारलाय का नाही, उद्याच हाच आहे 6 ते 7. हो उद्या वेळ हाच राहील ना आपला 6 ते 7. 17 तारखेपर्यंत येते 18 पासून सकाळी ना. ठीक आहे का, करा समारोप मग. हा ठीक आहे, आजचं मार्गदर्शन थांबवायचं का मग आपलं? हो हो हो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज डॉक्टर रेवणनाथ पवार यांनी आपल्याला छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच पद्धतीनं आणखी पुढील 2 दिवसही ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आजचं आपलं मार्गदर्शन आपण या ठिकाणी आज थांबवत आहोत.